What's in my bag? मी केस बांधू की सोडो आणि मी केस विंचरले पण नाही आहेत. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? मी खिडकी बंद करते. आय थिंक गरम होत आहे का? मी उन्हात बसली आहे, पण दॅट्स ओके. चल, आपण एक वार ठरवायचा आहे. जसं आज समजा मंडे आहे फॉर एक्झाम्पल, तर आपण मंडेला लाईफस्टाईल, ब्युटी, फॅशन असे काही व्हिडिओज घेऊन येऊ शकतो आणि बाकीच्या वारी आपण चॅलेंजेस, व्हिडिओ, ब्लॉग्स ठेवू शकतो. सो लेट मी इन द कॉमेंट सेक्शन बिलो की आपण कधी असा हा पर्टिक्युलर एक वार ठेवूया, डे ठेवूया की ट्युजडेला आपण फॅशन व्हिडिओज करूया. मग एव्हरी ट्युजडे मी ट्राय करीन टू ॲटलीस्ट शूट अ व्हिडिओ आणि ट्युजडेला तो अपलोड करायला. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप चांगले आहात. आणि जरासा तो विंग लाईनर दिला आहे. मी फेल झाली आहे ह्यात, पण आय ट्राय. ओके ओके, तर हा व्हिडिओ खूप असा लेंदी वगैरे नाही करणार आहे. मी खूप शॉर्ट सिम्पल ठेवणार आहे. मला अशीच एक आयडिया आली खूप महिन्यांअगोदर, पण मी करणार असं राहून गेलं आणि ते राहून गेलं. आयडिया इन द सेन्स, मी असे व्हिडिओज बघितले आणि देन असं वाटलं की आपण पण करूया म्हणून एकदा तरी. पण मी खूप मेसी आहे इन रिअल लाईफ. मी काही गोष्टी ऑर्गनाईज करून ठेवत नाही आणि दिस इज मी. बघितलं, मी शूट करायच्या आधी तरी बॅग नीट ठेवायला पाहिजे, तर ती पण नाही आहे. सो सॉरी, मी अशी एकदम झिप बिप लावून परत दाखवते. ओके, व्हॉट्स इन माय बॅग? तर ही माझी अशी मोठी बॅग आहे. दिस बॅग वॉज गिफ्टेड टू मी. मी तुम्हाला जर इन केस ही ऑनलाईन परचेस बॅग आहे, तर मी तुम्हाला जर लिंक मिळाली तर मी लिंक देईन डिस्क्रिप्शनमध्ये. इन केस नाही मिळाली तर नाही देऊ शकत. पण दिस इज ती बॅग आणि मी ही ऑलमोस्ट लाईक 2 महिने झाले असतील, और 1-2 महिने ह्या मी यूज करते. ह्या आधी पण मी एक मोठी बॅग यूज करायची, कारण मला मोठ्या बॅग भयंकर आवडतात, कारण त्यात माझ्या खूप सामान गोष्टी राहतात. तर तुम्ही बघायला जाता मी काय काय कॅरी करते. तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि मी आता तुम्हाला दाखवते की व्हॉट ऑल थिंग्स आय कॅरी इन माय बॅग. खूप असा गर्ली व्हिडिओ आहे आय नो, पण मला करायचा होता. सो प्लीज, तर तुम्हाला आवडलं असेल तर डिस्क्रिप्शन कॉमेंटमध्ये मला नक्की सांगा. ओके, तर फर्स्ट थिंग जी आहे जे मी कॅरी करते आणि ते कधीच विसरत नाही, ते म्हणजे असं नको करूया, कारण जे मला हाताला लागेल ना आपण ते दाखवूया. आपण असं टाकूया हात आणि जे येईल ते दाखवू. बोम ओ. तर हे माझं लिप ग्लॉस आहे. जर तुम्हाला इन केस क्वेश्चन असेल की मृण्मयी हे काय लावलं आहेस तू, तर हे माझं लिप ग्लॉस आहे. हे ट्रान्सपरंट आहे, ऑब्व्हियसली मी ह्याच्यावर लिपस्टिक लावली आहे. ह्याच्या आत लिपस्टिक लावली आणि वर लिप ग्लॉस, ह्याच्या आत लिपस्टिक लावली आणि वर लिप ग्लॉस लावला आहे. हा लिप ग्लॉस माझा फेवरेट आहे. आय मीन आत्ताच परचेस केला ह्याला, काही 15 दिवस पण नसते, 15 पण नाही, लाईक 10-5-6 दिवस झाले असतील. लास्ट वीकला मी हा परचेस केला अमेझॉनवरून. मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईन ह्या लिप ग्लॉसची. ज्यांनाही लिप ग्लॉस घ्यायचा असेल विकत, हा माझ्यासाठी खूप बेस्ट लिप ग्लॉस आहे आणि मी हा वापरते ऑन रेग्युलर बेसिस. ऑलमोस्ट लाईक लास्ट वीकमध्ये घेतला, पण मी लिपस्टिक लावतच असते. सो तुम्हाला माहीत असेल की मी काही काही गोष्टी नवीन घेत असते आणि त्यात ही एक गोष्ट आहे. सो ऑब्व्हियसली ह्याची मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईन, तुम्ही त्या लिंकवर क्लिक करा आणि लिंकवर क्लिक करून तुम्ही विकत घेऊ शकता. सो पण हा ॲक्च्युली अफोर्डेबल आहे, 200 हा लिप ग्लॉस येतो आणि आपण खूप कमी यूज करतो, कारण खूप असं वरच्यावर लावायचं असतं म्हणून. देन बूम. ओके, तर हे जे आहे ते माझा मस्कारा आहे आणि हा खूप अफोर्डेबल मस्कारा आहे, कारण मी डेली यूजला वापरते. सो मला खूप अफोर्डेबल असे अफोर्डेबल मस्कारा खूप गरज असते. दिस वन जो 300 अराउंड भेटतो, आय थिंक याची प्राईस समथिंग तशीच आहे. ऑप्शनमध्ये जी लिंक देईन त्यावर क्लिक करा आणि तुम्ही कुठलेही प्रॉडक्ट जे मी दाखवते ते परचेस करू शकता. दिस थिंग इज माय मोस्ट फेवरेट, कारण मी मस्कारा लावतेच. ऑल्सो मी अजून एक मस्कारा कॅरी करते, विच इज मेबी न्यूयॉर्क फॉल्स लॅशेस. हा खूप मोठे लॅशेस देतो, म्हणजे हा वॉटरप्रूफ मस्कारा आहे आणि ॲट द सेम टाईम
हा मस्कारा जो आहे तो खूप चांगले वॉल्यूम देतो माझ्या, यू कॅन सी माझ्या ज्या मस्काराना जी लेंथ असते ती हा मस्कारा खूप चांगला देतो. सो मी हा जो मस्कारा आहे तो माझ्या मावशीने मला कॅनडावरून आणलेला, पण इंडियामध्ये अवेलेबल आहे. त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन. सो जर तुम्हाला विकत घ्यायचा असेल तर हा एक्सपेन्सिव्ह आहे आणि हा इनएक्सपेन्सिव्ह आहे. सो या मी दोन मस्कारा ठेवते, कधी कधी मी हा नाही ठेवत, हा तर माझ्या बागेत असतोच. नेक्स्ट नेक्स्ट आहे ही लिपस्टिक जी मी आत्ता परचेस केली. सध्या मला एवढी नाही आवडली ही. हा कलर आहे ह्याचा, मला एवढी नाही आवडली ही लिपस्टिक. म्हणजे ओके ओके आहे, न्यूड लिपस्टिक आहे जर त्यांना न्यूड खूपच आवडते. हा जरा ब्राऊन शेड पण नाही बोलणार, पिंकिश शेड आहे जरासा. मला ह्या शेडचं पण नाही एवढी आयडिया. जर तुम्हाला ही पण विकत घ्यायची असेल, पण ही अफोर्डेबल सुद्धा आहे. सो एवढी नाही आवडत, पण ही आत्ता सध्या परचेस केलेली. सो मी बॅगमध्ये ठेवते इनकेस कधी वापरायची असेल तर. देन अनदर लिपस्टिक जी मी ठेवते, ही ऑल टाईम फेवरेट आहे, जी मी आत्ताही लावली आहे. आणि मी मेकअप पाउच नाही उघडत जेव्हा मला मेकअप करायचा असतो, मी ही बॅग ठेवतो आणि मेकअप करते रोज. करेक्ट, कारण ह्या आत्ताच माझं सगळं असतं. सो अनदर थिंग विच इज लिपस्टिक, जी मी ब्लश आणि लिप्सना यूज करते. कधी कधी आय शॅडोसुद्धा, पण मी आय शॅडो युजली डेली वेअरला नाही वापरत. सो मी नाही यूज करत, पण आय थिंक दिस वन इज द बेस्टेस्ट प्रोडक्ट आय हॅव इन माय बॅग. आणि ही माझी फेवरेट आहे लॉंग टर्मसाठी, नाही म्हणजे लॉंग टर्म इन द सेन्स लॉंग लास्टिंग नाही आहे. पण कुठल्याही लिपस्टिक असं बघायला गेलं तर लॉंग लास्टिंग खूप कमी असतात, पण त्यामधली ही एक आहे. आणि नॉट लॉंग लास्टिंग, पण ॲटलीस्ट बेस्ट आहे आणि राहते चांगली. सो या दिस वन जी लॅक्मेची आहे, लॅक्मे फॉर एवर मॅट लिपस्टिक, लिक्विड लिपस्टिक आहे. आय एम ऑब्सेस्ड विथ लिक्विड लिपस्टिक आजकाल, कारण असं वाटतं की लिक्विड खूप चांगली राहते, मोर दॅन लाईक ती क्रीमी टेक्स्चरची लिपस्टिक असते. नेक्स्ट आय हॅव इज कन्सीलर, त्याचं टोप पण नाही आहे. आय थिंक मी आत्ता एक कन्सीलर लावला, पण तो कुठे ठेवला मला माहीत नाही. सो मी आत्ता फक्त कन्सिलर लावते पूर्ण फेसला, कमी अमाऊंट वापरते. सो आणि खूप महिने पुरतो मला हा. सो आय थिंक खूप अफोर्डेबल नाही म्हणता येणार, जरा एक्सपेन्सिव्ह आहे. फाउंडेशन आत्ता सध्या कधी बाहेर जायचं असेल तर मी ठेवते, नाहीतर आय जस्ट स्किप, मी फक्त कन्सिलर वापरते. देन दिस वन, ही हँड क्रीम आहे. खूप अनऑबियस आहे, खूप असं लाईक वियर्ड आहे की मी हँड क्रीम वगैरे, आणि मी नाही तेवढी हायजीनवाली थिंग आहे की यार मला हे नको ते नको, एकदम हँड क्रीम वगैरे असं काही नाही आहे माझ्यात. ऐकामध्ये ऑनलाईन स्टोअरवर सर्च करत होती आणि त्यात ही ऑफरमध्ये होती. सो मी विचार केला बाय करूया. एकदा मी ह्याच्या आधी बाय केलेली, देन आत्ता ही सेकंड परचेस आहे. आणि मला ही आवडते, ह्याचा स्मेल आवडतो आणि बाकी काही नाही. आणि आय थिंक ही फर्स्ट आणि लास्ट परचेस असेल आत्ता तरी. सध्या मी ह्याच्यात लाईक एवढं इन्व्हेस्ट करायचा विचार नाही करत आहे, पण मी सध्या ऑफरमध्ये होती म्हणून मी घेतली. पण आय थिंक ह्याचं स्मेल खूप छान आहे, मला आवडतो. ही हँड आणि नेल क्रीम आहे, मला स्मेल आवडतो आणि खूप चांगलं स्मेल देतो, फ्रेश जरा वाटतं. सो फक्त हँड क्रीम आहे. सो ह्यात इन्व्हेस्ट करायची तुम्हाला जर गरज असेल तर, पण मी परत नाही, कारण जस्ट मी असंच विकत घेतली. सो ही पण मी बॅगेत ठेवते, कारण कधीही जर परफ्यूम वगैरे विसरली तर मग जस्ट असं हाताला वगैरे लावून ठेवते. ओके नेक्स्ट दिस परफ्यूम. हा जो परफ्यूम आहे तो मला रिसेंटली श्रेयाताईने दिला. ती दुबईला आय थिंक गेलेली आणि श्रेया भुगडेताई त्यांना चला हवा येऊ द्या माहिती आहे. तिने मला हा परफ्यूम आणला आणि आय एम सो ग्रेटफुल टू हर, कारण मी मागच्याच काही आठवड्यात परफ्यूम्स वगैरे बघत होती कुठला चांगला आहे आणि मला लाईक अफोर्डेबल ॲट द सेम टाईम डेली यूजसाठी पाहिजे. तर ऑब्व्हियसली आपण लाईक झाराचे परफ्यूम डेली यूजसाठी नाही वापरू शकत, जे मोठे मोठे असतात. सो मला लाईक एक डेली यूज आणि ॲट द सेम टाईम लाईक प्रिटी अफोर्डेबल असं पाहिजे होतं, पण लकीली शी गिफ्टेड मी दिस. आणि दिस इज जापानीज चेरी ब्लॉसम मिस्ट आहे आणि परफ्यूमसुद्धा लिहिलं आहे ह्याच्यात.
आय डोंट नो बाथ अँड बॉडी वर्क्सचं आहे आणि त्याचं स्मेल खूप डिसेंट आहे. आणि तर हा जो परफ्यूम आहे हा खूप 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 चांगला आहे आणि ह्याचं स्मेलसुद्धा खूप डिसेंट आहे, असं एकदम स्ट्रॉंग नाही आहे. सो एका असं लाईक खूप असं चेरी ब्लॉसम जसं लिहिलं आहे तसंच एकदम सॉफ्ट आणि खूप छान असा परफ्यूम आहे आणि माझा फेवरेट झाला आहे आता हा. सो थँक्यू श्रेयाताई जो तू व्हिडिओ बघत असेल तर. आणि आय थिंक तुम्हालासुद्धा हा परचेस करायला पाहिजे. जस्ट म्हणजे एकदा करा, जर आवडला तर ठीक आहे, नाही तर नाही. पण आय होप आय नो दॅट तुम्हाला आवडेल. सो येस, दिस वन जो मी बॅगेत ठेवते कारण हा खूप असा छोटू आहे आणि हँडी आहे, सो इझी टू कॅरी आहे. माझ्या एवढ्याशा बॅगमध्ये तरी राहील किंवा एवढीशी बॅग असेल तरीही राहील. सो येस, नेक्स्ट इज दिस जे तुटकं फुटकं आहे, माझा टिकलीचा पाऊच. टिकली दरवेळी इंडियन आउटफिट्स वेअर करत राहते मध्ये मध्ये, आणि मध्ये मध्ये जास्त मी इंडियन आउटफिट वेअर करते जर तुम्हाला माहीत नसेल तर मध्ये मध्ये. तर त्यासाठी मी टिकलीचं पॅकेट ठेवते कारण कधी आपण ट्रॅव्हल करतो, मी कधी कधी बाहेर, ऑब्व्हियसली आपण बाहेर जाताना आउटफिट वेअर करतो तर कधी कधी ती निघून जाते. तर माझ्यासाठी असे मी हा पॅकेट ऑलमोस्ट एक दोन वर्षांपासून माझ्या हाच आहे आणि हाच बॅगेत राहतो. त्याच्यात भरपूर साऱ्या टिकल्या आहेत आणि ब्लॅक इज वन ऑफ माय फेवरेट आणि मला खूप आवडतं. सो मी हा ऑब्व्हियसली माझ्या बॅगेत ठेवून देते आणि ह्याचा छोटा पॅकेट पण भेटतो इन केस तुम्हाला ठेवायचं असेल तर. सो येस, आणि मग नंतर आय हॅव आय लॅशेस कर्लर. मी कधी बाहेर गेली समजा ट्रिपला वगैरे तर मी मेकअपचं वगैरे काळजी वगैरे घेतली कारण माझ्या बॅगेत सगळं असतं. हे मी खूप रेअरली कॅरी करते, लाईक नॉट ऑन डेली बेसिस. हे खूप आय लॅशेस कर्लसाठी खूप चांगलं आहे. सो या ओके, तर हे खूप वियर्ड आहे. मी अशी स्टोरी सांगते, मी मॉलमध्ये गेली आणि मॉलमध्ये फ्री सॅम्पल्स देत होते आणि त्यावर मला दोन सॅम्पल्स दिले त्यांनी कापूरचे, आणि हे कॅम्प्युअर म्हणून कुठले तरी ब्रँड आहे, बाथरूम गाडीत वगैरे लावण्यासाठी आहे. पण मी हे पर्समध्ये ठेवते, एवढ्या साऱ्या गोष्टी ठेवतो की स्मेल येतो काही गोष्टींचा, म्हणजे चांगला कधी स्मेल नाही येत वगैरे. सो मी आय थिंक हे स्मेल चांगलं येण्यासाठी मी पर्समध्ये ठेवून देते. सो हे असं माझ्या पर्समध्ये राहतं. नेक्स्ट आय हॅव इज दिस. माझं वॉलेट माझ्या गाडीत आहे, माझं इतरचं छोटंसं वॉलेट आहे, ते मम्मीचं होतं, मम्मीने मला दिलं. सो हे जे आहे ते माझं ऑब्व्हियसली वॅक्सिनेशन कार्ड आहे. देन काही पैसे आहेत माझ्याकडे आणि ऑब्व्हियसली हे जे आहे हे मम्मीने माझ्याकडे असं बॅग घेत वगैरे ठेवायला सांगितलं. हे उदी आहे, शिर्डीवरून मम्मीने आणलेली. आणि इंडियन स्मॉम ऑब्व्हियसली काही ना काहीतरी रिसर्च करत असतात, बघत असतात आणि मग त्यांना असं वाटतं की हे गोष्टी ठेव, हा कलरचा कपडा ठेव वगैरे, जी माझी मम्मी खूप करते. सो आय थिंक हे तिने मला दिलं आणि मग हे मी पर्समध्ये ऑब्व्हियसली ठेवते. एक्झामच्या वेळी तिने दिलेलं कारण एक्झाम होती माझी. ओके, सो नेक्स्ट थिंग इम्पॉर्टंट आहे म्हणजे ती माझी सनस्क्रीन. ह्याचा जो कवर आहे तो निघालेला, सो म्हणून मी ह्याचा कवर नाही, ह्याचं नाव नाही आहे. मला ह्या सनस्क्रीनचं नाव नाही आठवत पण मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन तुम्हाला जर विकत घ्यायची असेल तर. सनस्क्रीन इज दी मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. आत्ता माझ्या सध्या काही महिने आय थिंक लास्ट मंथपासून सनस्क्रीन मी न विसरता लावते कारण ऑब्व्हियसली असं जे डायरेक्ट रिफ्लेक्शन पडतं स्किनवर सनचं, आपण टॅन होण्याचे चान्सेस असतात आणि स्किन डॅमेजसुद्धा होते. सो मी सनस्क्रीन न विसरता लावते मेकअपच्या आधी, किंवा इवन मेकअप नाही केलं तरी सनस्क्रीन लावते आणि आय एम गुड टू गो. नेक्स्ट आहे माझं हे जे आहे आयब्रो ब्रश. हा एकच ब्रश आहे माझ्याकडे, हा मी मिनिसोमधून घेतलेला अराउंड 99 रुपीजचा, आणि हा ब्रो ब्रश आहे, ब्रो एकदम असं टाईप म्हणजे हा तुम्ही असं शेप देऊ शकता आणि देन यू कॅन यूज इट लाईक फॉर फिलिंग युअर आयब्रोज. सो हे मी न विसरता, आय थिंक मी ह्यामध्ये जर कुठलेही प्रॉडक्ट्स जे न विसरता घेत जाईन ते असणार हे. जे तुटलं आहे, काल तुटलं, लिटरली काल तुटलं आहे, एवढ्या दिवस काहीच नाही झालं. व्हिडिओ करायचा असेल तेव्हाच काही ना काहीतरी होणार आणि हे काल तुटलं.
पण माझ्यासाठी हे आणि हे ह्या दोन गोष्टी जे मी न विसरता मी काहीही कशाने राहू शकते. पण आय थिंक माझे आयब्रोज आर दी मोस्ट माय फेवरेट थिंग आणि मी हे खूप आधी पण सांगितलं आहे. मी ऑलमोस्ट कितीतरी महिने वापरते आणि हे खूप महिने चालतं. हा पॅलेट तुम्ही माझ्या मेकअपच्या व्हिडिओमध्ये खूप वर्षांपासून बघत असाल. जर तुम्हाला जुने व्हिडिओज बघायचे असेल तर प्लीज गो थ्रू इट, कारण मी हाच पॅलेट यूज करते. आता तुटलं आहे पण हे खूप चांगलं राहतं. मी बॅग कशीही ठेवते पण इट्स स्टील मला सांभाळून घेतं हे, पण हे खूप चांगलं आहे. सो या नेक्स्ट आहे माझं स्क्रंची, जे ऑब्व्हियसली माझ्या बॅगेत ठेवणं मला खूप गरजेचं आहे. माझ्या कुठल्याही आउटफिटवर, जसं मी आता हा ब्लॅक आउटफिट घातलं आहे, सो ह्याच्यावर हा स्क्रंची असं खूप छान जातो. जर तुम्हाला स्क्रंची घ्यायचं असेल विकत, तर माझं स्वतःचं बिझनेस पेज आहे तारुण ध्या. ज्यांना माहीत नाही आहे, यू गाईज कॅन परचेस इट फ्रॉम तारुण ध्या. मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईन इंस्टाग्रामची. इंस्टाग्रामवर माझं पेज आहे, तुम्हाला असे भरपूर स्क्रंचीज मिळतील. हे असतं असतं असं या. दॅट्स इट. मी अजून काही नाही ठेवत बॅगेत हे. सो या, हे एवढ्याच गोष्टी आहेत ज्या मी बॅगेत ठेवते. समृद्धी आणि आराध्या शाळेतून सुटतात आणि ॲज अ एल्डर सिस्टर मला त्यांना घ्यायला जायचं आणि मी लेट झाल्या, कारण मला शूट पण करायचं होतं आणि त्यांना आता घ्यायला जायचं. सो मी जाते त्यांना घ्यायला. पण त्याआधी थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि प्लीज हा व्हिडिओ एन्जॉय केला असेल तर लेट मी नो इन द कॉमेंट सेक्शन बिलो. मला आवडेल तुमचे कॉमेंट्स ऐकायला. आणि तुम्ही तुमच्या बॅगेत काय ठेवता ते मला नक्की सांगा, कारण मला ऐकायचं की मी माझ्या बॅगेत अजून काय काय एडिशन केलं पाहिजे. तसं मी करत जाईन. आणि सो या, आता मी जाते कारण त्यांना घ्यायला जायचं आहे. सो या, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आपण लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन